शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी महाराष्ट्र कृषी विभाग। जन्म 1964, अहमदनगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यातलं कोंभाळणे हे गाव। शिक्षण अशिक्षित, इयत्ता पहिलीही न शिकणारी महिला, मात्र ती हजारो लाखो शेतकऱ्यांसाठी ऊर्जा बनते, प्रेरणा बनते, तिला अशिक्षित म्हणावं तरी कसं। राहीबाईंच्या देशी बियाण्यांच्या बँकेत आज 52 पिकांचे 114 वाण आहेत। ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकरांनी एका कार्यक्रमात त्यांचा उल्लेख सीड मदर म्हणजेच बीजमाता असा केलेला आहे। बीबीसीनं 100 प्रभावशाली महिलांत त्यांचा समावेश केला आहे। राहीबाई यांच्याकडे अनेक प्रकारच्या जुन्या गावठी पालेभाज्या व वेलवर्गीय भाज्यांचे बियाणे जतन केलेले आहे। हे कोणत्याही आंतरराष्ट्रीय सीड कंपनीकडे उपलब्ध नाही आहे। राहीबाईंकडे जे बियाणे आहे ते शेकडो वर्ष आपले पूर्वज खात होते, ते मूळ स्वरूपात आहे। ऐकूयात त्यांच्याच तोंडून ही माहिती। हे मातीचे मडके याच्यामध्ये वेगवेगळे बी ठेवतो आम्ही, आणि या बियाचं एक असं वैशिष्ट्य आहे का, जसं बी असलं तसं गारग्यात मटक्यात हे बी असं राखेमध्ये ठेवत असतो, आणि प्रत्येक राखेमध्ये असंच ही याच्यात वेगळं बी, याच्यात वेगळं बी, याच्यात वेगळं बी, हे पूर्ण मातीचं काम केलं। हे जर समजा असं मोठं असलं तर याला इथं असं चाण म्हणतो आम्ही, म्हणजे याला इथं शिद्र असतो, आणि त्याच्यातून आम्ही बी खालच्या खालून असं बी काढून घेता येतं, आणि परस्यांना मातीनं पॅक करून घेता येतं। मग हे असेच मातीचे मडके, म्हणजे असं काही हे जे बी आहे हे पारंपरिक राखेमध्ये याला 10 वर्ष ठेवलं तरी याला काही होत नाही, पण पेरणीसाठी 3 वर्ष याची उगवण क्षमता जशी तशीच राहते। मग याच्याकरता पूर्ण राखेमध्ये चुलीतली सरपण आणि गौरीची राख ही पूर्ण राखेमध्ये ठेवून याच्यामध्ये हे भरलं का हे पूर्ण असं पॅक करून घ्यायचं, कारण हे पॅक केलेलं आहे, हे भरलं का इथं पॅक करायचं, हे भरलं का इथं, हे भरलं का इथं इथं, असं सगळं पॅक केलं। याच्यामध्ये 10 वर्ष जरी असं पॅक केलेलं असलं बी राहिलं तरी त्या बियाला काय होणार नाही, आणि 3 वर्षापासून मी हाताने पेर केलेली जशी तशीच उगवून शकता तशीच राहते। मग ह्या मातीच्या मडक्याचं काय असं वैशिष्ट्य आहे का, एक मातीचं मडकं असलं त्याच्यामध्ये कधी दाणा खराब होत नाही, आणि त्याला कुठलं औषध पावडर ना लावताना सगळं राखेमध्ये राहतं, का राखेमध्ये सगळं वालवा सगळं सुसून आणि ते जसं तसं सलमत राहतं त्याच्यामध्ये। मग हे असे वेगवेगळ्या प्रकारचे डांगरं, तर हे डांगरं सुद्धा आता 1 वर्ष सुद्धा राहतात, आणि याचं वैशिष्ट्य असे की याला कुठलं खत नाही काय नाही, फक्त शेणखताच्या कडाम्याराने लावून द्यायचं किंवा घरो लावायचं आणि तो येल घरो काढून द्यायचा, त्याच्यावरच हे गावठी सगळे वाढ येत असतं। आता हा जो राळ आहे तर हा राळा आता राहिलाच नाही, पण ह्या राळ्यामध्ये एवढी ताकद आहे का, हे राळा जे आहे तर हा नाही सवत चालाय, पूर्वी जे लोक ह्या राळ्यामध्ये एवढी ताकद आहे, आणि एखाद्या गुरावासरला दूध जर नसलं तर याचे जर भात करून दिला तर गुरावासरला सुद्धा दूध येतं, एखाद्या महिलेला नसलं तरी पण तिला याचा भात चारल्यावर दूध येतं। आणि वाघ जे आहे, आता माझ्याच घरामध्ये 2 टाईम कुत्र वाघाने फोडलं होतं आणि 2 टाईम माझी शेळी फोडली होती, तर याचा भात बनवायचा ते वाघाचं जे शिद्र आहे त्याच्यामध्ये संध्याकाळचा भात शिजवायचा आणि त्याच्यामध्ये ओले भात असा भरायचा तो सकाळचं काढून टाकायचा आणि सकाळचा दुसरा भात या राळ्याचा शिजून भरायचा, तर यांना वाघाचं सुद्धा विष ओढून वसून घेते, एवढी ताकद आहे या राळ्यामध्ये। आणि हे जे नाही चवत चालवतं हे एक मी माझ्या स्वतःच्या घरामध्ये कवर करून आणि एक खूप आता लोकांना देऊन घेऊन चालू आहे। आता ही एक सफेद नागली, आता नागली तर पहिली एकच होती का, नाचणी म्हणतात कोणी, नागली म्हणतं कोणी, रागी म्हणतं, तर ही एक लालच असते, म्हणजे लाकडाला लाल माहीत असते, पण लाल असूनही त्याच्यामध्ये ही सफेद तांदळासारखी सफेद पण आहे। त्याच्यामध्ये पहिल्या 3 जाती होती, आता आमच्या कमिटीच्या मार्फत आम्ही 12 जाती तयार केलेल्या आहेत। आणि हा जो कडूवाला आहे इथं, ह्या कडूवालाचं असं वैशिष्ट्य आहे का, हा दिसायला चांगला नाही, त्याचं नाव कडूवाले, पण आमच्या इकडे एवढी ताकद आहे का, खारी खोबऱ्यामध्ये ताकद आहे अशी या कडूवालामध्ये ताकद आहे। आमच्या इकडे डिलिव्हरी बाया जाते याचंच वरण खातील, आणि कडक उन्हाळ्यामध्ये जमिनीला हातभर भ्यागा जातील तरी कडक उन्हाळ्यामध्ये हा एकदम हिरवा गार डोलतो, आणि त्याला बुडापासून शेंग फूल पाणी पडोस तर त्याला शेंगण फुललं येतं, ज्या दिवशी पाणी पडेल त्या दिवशी तो संपतो, एवढं ह्या वालाचं एक कडू वालाचं खूप मोठं वैशिष्ट्य आहे। त्याच्यामध्ये आता हा काही जातीचे भिमुग येतं, आता हा एक वाटाणा आहे, आता वाटाणा निघाला एवढी मोठी शेंग आणि ती हिरवी दाना राहतं त्या शेंगाचा,
पण हा एक सफेद वाटाणा पारंपारी, एक काळा वाटाणा पारंपारी, आता ही एक कुंडू आहे, हिला कुंडू म्हणतो कोणी, कोंबडा म्हणतो, तर याचं असं वैशिष्ट्य आहे का, याचं बी जर काढलं तर ह्या बियापासून लगेच जर गुरा वासराशी गुतली तर याचं बी उकळून पाहिलं तरी लगी होती, माणसाची पण मोकळी लगी होती. ही एक जवारी म्हणून उतवळी जवारी म्हणून तिचा गोंडा पांगून येतो. काळभाताच्या पण हे दोन तीन प्रकार आहेत. आणि काळभातामध्ये असं वैशिष्ट्य आहे का, सगळ्या भातापेक्षा काळभातामध्ये ताकद जास्त आते. आता काळभात आहे हे काय कवळे आंबे मोर तांबकुडई जिरवेल मग हे वेगवेगळे भात, ही नाचणी, आता ही भगर जी असते तर ही भगर आहे, तर ही भगर आता ही तीन प्रकारची भगर आहे, एक गरवी एक हळवी एक गोशी, ही नाचणी पण चार पाच प्रकारची तयार केलेली आहे. आणि याच्यामध्ये असं वैशिष्ट्य आहे का, ज्याच्यामध्ये जी ताकद आहे जास्त ती ह्या गावठी वाहनांमध्ये, ज्याचे जे आहाराला चांगले जे आरोग्याला चांगले ते एक असं समाजासाठी दाखवायला पण आम्ही ठेवलेला आहे. हा एक भाजीपाला, हे सूर्यफूल, ही कुहिरी, हे कारली दोडक, हे सगळं करून पुऱ्या, हे जे देशी आहे हे सर्व पूर्ण गावठी आहे. आणि हे गावठी बियाणं फक्त इथं शेतकऱ्यांना शॅम्पल दाखवून त्याचे पाकिटं घरामध्ये बनवून, आणि हे शेतकऱ्यांपासून आमचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये देवणघेवण चालू आहे. का हे जुनं ते सोनं हे जे नाहीच झालं होतं हे मी एक माझ्या स्वतःच्या घरामध्ये अनुभव घेऊन कव्हर करून आणि एक त्याची सीड बँका म्हणून मी अशी तयार केली. तर याचा परसर आता खूप गावोगाव झालाय आणि गावोगाव याचा फायदा झालाच पाहिजे. आणि हे देशी बीज आहे हे प्रत्येकाच्या बांधापासून गेलं पाहिजे, प्रत्येकाच्या ताटामध्ये गावठी खाणं आलं पाहिजे. हे काम मी हातात घेऊन आज जगभर मी समाजाला हे काम सांगत असते. आभारी आहे. शेतकऱ्यांच्या सेवार्थ शेती विभाग महाराष्ट्र राज्य.